भारतीय जनता पार्टीने वचनपूर्ती करत वाकडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी वाकडी व ग्रामपंचायत वाकडी यांच्या पाठपुराव्याने व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे हर घर नळ या संकल्पनेनुसार नळ पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. या योजनेच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवार झाली. ही योजना सुमारे 80 लाख रुपये निधी खर्च करून राबविली जाणार आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, माजी उपसरपंच ॲडव्होकेट अरुण पाटील, उपसरपंच मंगेश पाटील, संतोष पाटील, गणेश खुटले, इसाक शेख, अप्पा जमदाडे, बळीराम कांबळे, सीताराम जमदाडे, गणेश पाटील, अमित जमदाडे, इब्राहिम शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.